आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे जीवनचरित्र। उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष व महाराष्ट्राचे विद्यमान माजी मुख्यमंत्री आहेत। इसवी सन 2003 साली उद्धव ठाकरेंचे वडील शिवसेना संस्थापक व तत्कालीन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची सूत्रे उद्धव ठाकरे यांच्या हाती देण्यात आली। आपण सर्वांना माहित आहे उद्धव ठाकरे यांनी 28 नोव्हेंबर 2019 रोजी महाराष्ट्र राज्याचे 19वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली। त्यांचे सुरुवातीचे जीवन, ठाकरे यांचा जन्म 2 जुलै 1960 रोजी मुंबई या ठिकाणी झाला। त्यांचे वडील हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि त्यांची पत्नी मीनाताई ठाकरे यांच्या 3 मुलांपैकी सर्वात धाकटा म्हणून झाला। उद्धव ठाकरे यांचे वडील हे महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे संस्थापक राजकारणी व व्यंगचित्रकार होते। सामना या मराठी दैनिकाचे हे संस्थापक तसेच प्रमुख संपादकही होते। उद्धव ठाकरे यांचे रश्मिताताई ठाकरे यांच्याशी लग्न झाले असून आदित्य आणि तेजस असे त्यांना 2 मुले आहेत। त्यांचा मोठा मुलगा आदित्य ठाकरे हे युवा सेनेचे अध्यक्ष आहेत। आदित्य ठाकरे हे आमदार म्हणून निवडून आले। 2019 त्यांनी मुंबईच्या वरळी मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत आमदारकीसाठी निवडणूक लढवली आणि ते आमदार म्हणूनही विजय झाले। पुढे बघूया त्यांची राजकीय कारकीर्द। आरंभीच्या काळात उद्धव ठाकरे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्राच्या कामकाजात सक्रिय होते। निवडणुकांच्या काळात शिवसेनेच्या प्रचार यंत्रातही त्यांचा सहभाग असे। इसवी सन 2003 साली त्यांच्याकडे शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची सूत्रे सोपवण्यात आली। त्यांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी कधीही संवैधानिक पद स्वीकारला नसला तरी 28 नोव्हेंबर 2019 रोजी त्यांनी नव्याने झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाआघाडीचे नेते म्हणून निवड झाल्यानंतर महाराष्ट्राचे 19वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली। तुम्हाला दिलेल्या माहितीनुसार काही चूक असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा।